टीवी को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। माझी राज्य सरकारला खास विनंती आहे की तात्काळ या माथाडींच्या भावना त्या ठिकाणी समजून घ्याव्यात, माथाडींना तात्काळ अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलं जावं। रेल्वे असेल, एसटी, बस किंवा ज्या सार्वजनिक वाहतूक आहेत त्यामध्ये माथाडी कामगारांना परवानगी द्यावी। टाळेबंदीच्या काळात देखील जीवनावश्यक असणारे अन्नधान्य, भाजीपाला पुरवठा साखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे माथाडी कामगार देखील कोरोना योद्धा आहेत, परंतु राज्य सरकारद्वारे त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप करत व आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनद्वारे नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगार न्याय हक्क सप्ताहाचे आयोजन वाशी रेल्वे स्थानकाबाहेर करण्यात आले आहे। या आंदोलनाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी भेट दिली व आपले समर्थन दर्शवले। यावेळी माथाडी कामगारांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या पुढील प्रमाणे। माथाडी कामगारांना रेल्वे, NMMT बस, ST बसने प्रवास करण्यास अनुमती द्यावी। माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा। माथाडी कामगारांना विमा संरक्षण कवच लागू करावे। वाशी रेल्वे स्थानक येथून त्यांनी माथाडी भवन येथे जाऊन माथाडी कामगार, व्यापारी, वाहतूकदार कृती समितीशी देखील संवाद साधला। यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी सांगितले की माथाडी कामगारांनी ज्या मागण्या मांडल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ते राज्य सरकारला विनंती करणार आहेत। माझी राज्य सरकारला खास विनंती आहे की तात्काळ या माथाडींच्या भावना त्या ठिकाणी समजून घ्याव्यात, माथाडींना तात्काळ अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलं जावं। रेल्वे असेल, एसटी, बस किंवा ज्या सार्वजनिक वाहतूक आहेत त्यामध्ये माथाडी कामगारांना परवानगी द्यावी आणि तिसरं सुरक्षा विमा कवच देऊन माथाडी कामगार संरक्षित करावे, अशा प्रकारच्या 3 प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात अशी माझी विनंती आहे। त्यांनी असेही सांगितले की माथाडी कामगारांचे जे उर्वरित प्रश्न आहेत ते विधिमंडळात मांडून निश्चितच त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल। तर या ठिकाणी माथाडींच्या खांद्याला कांदा लावून ते जे आंदोलन लढा उभारतील त्याच्यामध्ये त्यांच्या सोबत असू। विधिमंडळाच्या सभागृहात सुद्धा माथाडींच्या विषयावर त्या ठिकाणी सभागृहामध्ये आक्रमकपणे त्यांना न्याय मिळवून देऊ। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।